नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदू बालाजी बातमीपत्रात स्वागत. बातमी आहे पांदन रस्त्याची. कंधार तालुक्यातील पेटवडेच्या गावातील जळबा डाकोर येथील सुरेश वडवळकर यांच्या शेतापर्यंत पांदन रस्ता मंजूर झाला असतानाही या रस्त्याचे काम करण्यासाठी संबंधित अधिकारी चालढकल करत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्या दालनातच आमरण उपोषण केले. रस्त्याचे काम 8 दिवसात चालू करण्याचे आश्वासन दिले असल्याने गावकऱ्यांनी तात्पुरते उपोषण मागे घेतले आहे. 8 दिवसात काम चालू नाही केल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. पेटवड्याचे मातुश्री पांदन रस्ता चालू करा, दुरुस्त करा किंवा मार्ग टाका, त्यांनी वारंवार याच्या दालात येऊन आम्ही बोलल्या. आत्तापर्यंत हे काम मान्य तयार नव्हते. भारतीय संविधानाच्या घटनेप्रमाणे बाबासाहेबांच्या उपोषणाच्या तयारीने आल्यानंतर हे नगरगट जे शासन आहे एका मिनिटात तयार झालं सकाळपासून आणि पत्र दिलं उपोषण. आम्हाला पुढच्या आठवड्यात आम्ही 23 तारखेला कामाचं शुभारंभ करतो म्हणून सांगलेत. हे जर नाही झालं तर 23 तारखेला 24 तारखेच्या दालनामध्ये नाही तर कल्या दालनामध्ये आमचं काम चालू राहील. पेटवडे तालुका कंधार या गावामध्ये 2022 साली मातोश्री पांदन रस्त्याच्या अंतर्गत 2 किलोमीटर रस्ता मंजूर झालेला आहे. सदर रस्त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी अडथळा निर्माण केल्यामुळं हा रस्त्याचं काम थांबलेलं आहे. म्हणून माननीय तालुका मामलेदार यांना सर्व शेतकरी भेटून आमरण उपोषणाची नोटीस दिली होती. म्हणून आज सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आणि या कामी तहसीलदार साहेबांनी मदत करण्याचं आश्वासन दिल्यामुळं तूर्त 23 तारखेपर्यंत हे आमचं उपोषण थांबेल.